अहमदनगर येथील बेलवंडी गावातील 618 एकर जमिनीवर नवीन MIDC उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत असून यामुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. बेलवंडी येथील जमिनीवर नवीन MIDC स्थायित करण्यासंदर्भात मोजणी आणि पाहणी करून मोजणीचा अहवाल सादर करावा तसेच पुढील प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. मंत्रालयात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील MIDC समस्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची जमीन उद्योग विभागाला MIDC देण्यात तत्वतः मान्यता देण्यात आली. बेलवंडी येथे नवीन MIDC संदर्भातील कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. ही उद्योगनगरी विकसित करण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला. बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्योगमंत्री सामंत यांच्यासह आमदार पाचपुते, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित होते. तर मंत्रालयात महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित माने, नाशिक MIDC मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा, शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते. ई नवा माडा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.